बॅक टू माय चॅनल. मागच्या वेळी आपण बघितलं होतं की स्क्रॅच प्रोग्रामिंग इन मराठी, तर ते नक्की काय असतं, कसं असतं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मागच्या सेशनमध्ये सांगितल्या होत्या. तर या सेशनमध्ये मी तुम्हाला शिकवणार होते की डाउनलोड कसं करायचं, हे कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला इंटरनेटवरती अवेलेबल आहे. तर तुम्ही ते कसं डाउनलोड करायचं ते आपण आता बघूयात. चला तर मग बघू कसं डाउनलोड करायचं ते. ओके, देन आपण इथे गुगलमध्ये येऊन डाउनलोड स्क्रॅच असं जर म्हटलं तर तुम्हाला इथे डाउनलोडचे स्क्रॅचचे आपल्याला इथे बघायला मिळतात. तर आपण इथे डाउनलोड स्क्रॅच 3.0 जे आता लेटेस्ट चालू आहे आपण ते घेऊयात. तर ते डाउनलोड करण्यासाठी बघा, तुम्हाला इथे वेगवेगळ्या व्हरायटीचे तुम्हाला लिंक्स बघायला मिळत आहेत. सो तुम्ही कोणतीही एखादी लिंक जी आहे ती पिकअप करा. आता तुम्ही म्हणताल की आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती कसं चालेल, आपलं विंडोज 10 आहे, विंडोज 7 आहे, लिनक्स आहे, कोणत्याही असू द्यात, स्क्रॅच प्रोग्रामिंग हे सगळ्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल असतं ॲट फ्री ऑफ कॉस्ट. तर आपण इथे ह्या लिंकवरती क्लिक करू आणि सिम्पली काय करायचंय आपल्याला, डाउनलोड करून घ्यायचंय. ओके, सो दिस इज अ लेटेस्ट व्हर्जन. आणि ओल्ड व्हर्जन जे आहे मी तुम्हाला लास्ट माझ्या सेशनमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन केलं होतं, स्क्रॅच 2 म्हणून होतं ते, आणि ते स्क्रॅच 2 मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की कसं दिसतं ते. सो इथे आपल्याला बघायला मिळत आहे, सो इथे लेटेस्ट व्हर्जनवरती क्लिक केलं की ते डाउनलोडवरती येणार आहे. सो डाउनलोड करायचं आहे तुम्हाला इथे. डाउनलोड केल्यानंतर ते इन्स्टॉल कसं करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. सो आता इथे स्क्रॅच 3 जे आहे ते आपलं इथे डाउनलोड झालेलं आहे. सो सिम्पली काय करायचं, तुम्हाला याला डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक छोटासा डायलॉग बॉक्स येईल आणि तो आहे आपला इन्स्टॉलेशन प्रोसेसचा बॉक्स. तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याला रन करायचं आहे. रन केल्यानंतर तुम्हाला ज्या ज्या स्टेप्स विचारतील त्या ते तुम्हाला काय करायचे आहे, नेक्स्ट करायचे आहे. तर इथे म्हणजे तुमच्या काही गोष्टी असतील तर तुम्ही करू शकता. इथे इन्स्टॉल करायचंय तुम्हाला सिम्पली. इन्स्टॉलेशन प्रोसेस चालू आहे. यानंतर तुम्हाला इथे हा बॉक्स येणार आहे, तुम्हाला येस करायचा आहे. आणि येस केल्यानंतर आपला इथे प्रोग्राम इथे लोड होताना आपल्याला दिसत आहे. जे काय आपलं इन्स्टॉलेशन प्रोसेस जी लागते आपली स्क्रॅच प्रोग्रामिंगसाठीची, ती इथे चालू झालेली आहे, सगळे सेटअप्स वगैरे. सो इथे लोडिंग होत आहे हे. ओके ओके, देन इथे आपलं झालेलं आहे पूर्ण सेटअप. तर आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा ही जी स्क्रीन आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याला सिम्पली फिनिश करायचं आहे. सो फिनिश केल्यानंतर तुमचं जे आपलं स्क्रॅच प्रोग्रामिंग आहे ते आपल्याला इथे आलेलं दिसत आहे आपल्या डेस्कटॉपवरती. आणि आपलं स्क्रॅच प्रोग्रामिंग 3 जे आहे ते इथे स्क्रॅच जे आहे आपलं ते लोडिंग होत आहे. तर अशा पद्धतीने हे आहे आपलं डाउनलोड करण्याची प्रोसेस आणि इन्स्टॉल करण्याची प्रोसेस. तर हे प्लॅटफॉर्म तुम्हाला आता दिसत आहे, हे तुम्हाला विंडो अशी दिसत आहे, ते आपलं स्क्रॅच प्रोग्रामिंग 3 आहे. तर आपण इथे ह्याच्यावरती आपल्याला काय काय करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तत्पूर्वी मी तुम्हाला काही माझे काही मी ऑलरेडी केलेले काही प्रोग्राम्स आहेत ते मी दाखवू इच्छिते, म्हणजे तुम्हाला एक लक्षात येईल की आपल्याला एक्झॅक्टली करायचं काय आहे. चला तर मग बघूयात. तर इथे एक हॅपी बर्थडेचे थीम मी इथे घेतलं होतं. इथे काही बलून्स म्हणजे काही स्टेज जे आहे ते इथे मी केलेलं आहे, लाईक बलून्स वगैरे इथे दिसते आपल्याला. इथे केक दिसत आहे अँड इथे दोन व्यक्ती आहेत, ते त्यांचं आता संभाषण वगैरे होणार आहे. चला तर मग आपण याला प्ले करून बघूयात की आपल्याला हे कशी दिसणार आहे स्क्रीन आपली. तर इथे ग्रीन फ्लॅग केल्यानंतर बघा, इथे हॅपी बर्थडे येते, तो थँक्यू म्हणत आहे. आणि त्यानंतर आपण इथे केक जो आहे तो मूव्हिंग होत आहे. ओके, तर अशा पद्धतीने इथे तुम्ही सॉंग्स वगैरे पण लावू शकता. यानंतर हे झालं, हे कार्टून आहे, म्हणजे ही माझी इमॅजिनरी होती की मला असं दाखवायचं होतं, मला त्या दोन व्यक्तींचं संभाषण दाखवायचं होतं, बर्थडेची थीम आहे, हे सगळं माझं इमॅजिन केलेलं आहे. म्हणजे मी इमॅजिन करते आणि ते मी काय करते तो उतरवत आहे. तर हे असं असतं स्क्रॅच. ओके,
तर याच्या आता माझी थिंकिंग वेगळी असणार, तुमची सगळ्यांची थिंकिंग वेगळी असणार. तुम्ही इथे वेगळं वेगळं काहीतरी ओकेजन घेऊन तुम्ही इथे शो करू शकता. इथे त्यांनी डायलॉग्स दाखवले, सो ते डायलॉग जे आहे ते तुम्ही वेगळं करू शकता काही. तर अशा पद्धतीने आपण इथे कार्टून्स करत असतो. आता इतकंच नाही तर मी लास्ट सेशनमध्ये असंही सांगितलं होतं की मी गेम्स पण बनवलं आहे. बरोबर आहे की नाही? आपल्या ह्या स्क्रॅचचं यूज करून आपण गेम्ससुद्धा यूज करू शकतो, म्हणजे बनवू शकतो आपण स्वतः. तर ती एक गेम मी तुम्हाला इथे दाखवते. ओके, तर इथे ह्या गेमचं नाव मी दिलं आहे पिक मी रँडम, की ह्याला पिक करायचं. ह्या मंकी जो इथे तुम्हाला दिसतोय तिथे ह्याला पिक करायचं आणि इथे आपले स्कोर्स वाढवायचे. अशी ही छोटीशी गेम आहे जी की माझी इमॅजिनरी आहे, म्हणजे माझं इमॅजिन केलेलं आहे. मी ऑलरेडी सांगितलंय की आपण तुम्ही जे काही इमॅजिन करता ते तुम्हाला इथे उतरवायचं आहे. आता ही गेम कशी प्ले करायची, आता तुम्ही जर ग्रीन केलं की आता इथं काय म्हणतोय, क्लिक मी टू स्कोप पॉईंट, म्हणजे त्याला क्लिक करायचं की इथे आपल्याला स्कोर वाढतो. सो तुम्ही आता ह्याला पिक केलं की इथे बघा, इथे इथे पॉईंट्स आपले इन्क्रीज होतात. ते आणि मिस केलं की तो नाही घेते. ओके, मग तुम्ही इथे टाईम लिमिट लावू शकता किंवा टाईम एका एवढ्या एवढ्या 20 सेकंदात किंवा 20 मिनिटामध्ये एवढे करा किंवा 15 किंवा 1-2 मिनिटामध्ये एवढे एवढा स्कोर करा, असं काही तुम्ही इथे लावू शकता. ओके, तर अशा पद्धतीने आपण आपल्या स्वतःचे गेम्स देखील इथे तयार करू शकतो. तर हे आहे आपलं स्क्रॅचबद्दल, जे की आपल्याला या इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला याच्यामध्ये शिकायच्या आहेत. आता एक्झॅक्टली काय आहे ते बघायचं आहे आपल्याला. तुम्हाला इथे मी लास्ट सेशनमध्ये सांगितलं होतं की हे सगळे पार्ट्स आपल्याला बघायचे आहेत. लाईक आता इथे मोशन्स आहेत, तुम्हाला इथे कलरफुल दिसत आहे. बरोबर आहे की नाही? ह्या सगळं जी ही जी सगळी स्क्रिप्ट आहे ती तुम्हाला इथे कलरफुल दिसत आहे. पण कलरफुल सोबत तुम्हाला त्याच्यावरती काहीतरी लिहिलेलं आहे की नाही? बरोबर आहे, जसं की मी सांगितलंय की स्क्रॅच प्रोग्रामिंग हे व्हिज्युअल बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. म्हणजे तुम्हाला इथे कोणत्याही बॅकग्राऊंडची सॉरी प्रोग्रामिंग बॅकग्राऊंडची तुम्हाला गरज नाही आहे. तुम्ही इझिली हे शिकू शकता. इझिली तुम्हाला जस्ट इथे असं ड्रॅग अँड ड्रॉप करायचं, दॅट्स इट. आणि या सगळ्या च्या मिनिंग्स वगैरे आपल्याला डिटेलमध्ये नक्कीच आपल्याला शिकायचं आहेत. नक्कीच माझ्या सगळ्या व्हिडिओंमध्ये ह्या सगळ्यांच्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी येणारच आहेत. ओके, तर हे आहे आपलं स्क्रॅच. ओके मित्रांनो, तर पाहिलं की नक्की स्क्रॅच काय असतं. तर आता बघूयात की स्क्रॅच म्हणजे काय. स्क्रॅच ही व्हिज्युअल बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, जी की विद्यार्थी, शिक्षक, टीचर्स, पॅरेंट्स, एज्युकेशनल इन्स्ट्रक्टर, प्रोफेशनल कार्टुनिस्ट, एज्युकेशनल ट्रेनर्स आणि एंटरटेनमेंट कंपनीज इत्यादी सगळे वापरू शकतात. ही सोपी मजकूर आधारित भाषांपैकी एक भाषा मानली जाते. हे MIT म्हणजेच की मीडिया लॅबने हे 2004 मध्ये डिझाईन केले होते. विशेषतः 8 ते 16 वर्षांच्या मुलांसाठी ही पहिल्यांदा प्रोग्रामिंगसाठीची लँग्वेज ही बनवली होती. ती सध्या मॅक, PC आणि लिनक्स यासारख्या कोणत्याही प्रमुख प्लॅटफॉर्मवरती विनामूल्य उपलब्ध आहे. जे की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, म्हणजे कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती तुम्ही हे यूज करू शकता. दिस इज अ स्क्रॅच. नेक्स्ट, स्क्रॅच ही इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्रामिंग प्लॅटफॉर्म आहे. इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, की जे आपण बघू शकतो, ज्याला आपण मूव्ह करू शकतो, त्याला थांबवू शकतो, रिअल टाईम कार्यान्वित केले जाऊ शकतो आपण त्याच्या त्याच्यामध्ये सगळं आपल्याला डोळ्यासमोर असतं, व्हिज्युअली म्हणजे एक सगळं आपल्याला समोर असतं. सो यासाठीची ही संकल्पना आहे. आणि यात कोणतेही वाक्यरचना, नियम, चिन्हे किंवा विधान याची गरज नसते. जसं की आपण C and C++ मध्ये बघितलं की आपल्याला जस्ट एक कॉमा किंवा एक सेमिकोलन जरी चुकला तरी आपला प्रोग्राम रन होत नाही. पण इथे तसे कोणताही आपल्याला गरज नाही आहे, कारण की जस्ट हे काय आहे, ड्रॅग अँड ड्रॉपची प्रोसेस आहे. प्रोग्रामसह कार्य करताना वापरकर्त्यास कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आढळण्याची शून्य शक्यता आहे. राईट, सर, स्क्रॅचची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की सर्व कोड आणि आज्ञा ही वर्गीकृत केल्या गेल्या आहेत आणि सुबकपणे आहेत. बरोबर आहे, वर्गीकृत केल्या आहेत ते कलर वाईज. मी तुम्हाला आत्ता ते कलर वगैरे दिसले होते की नाही, तर त्या पद्धतीने त्यांनी इथे सगळं व्यवस्थित तर डिफरंट फॉर्मॅटमध्ये सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर हे असतं आपलं स्क्रॅच जी प्रोग्रामिंग लँग्वेजचं एक मेन उद्दिष्ट आहे. तर पुढे बघूयात की स्क्रॅचला व्हिज्युअल प्रोग्रामिंग भाषा म्हटले जाते, कारण ते प्रोग्रामिंगसाठी वापरत असलेल्या घटकांमुळे आहे.
तशीच परिस्थिती आणि परिस्थितीसह ग्राफिकल घटक आणि आवाज आपण वापरतो, बरोबर आहे? आपण त्याच्यासोबत फक्त इमॅजिनरी, आपण फक्त कार्टूनच नाही ॲड करू शकत, त्याला आपण इमॅजिनरी आपण काय म्हणतो कोड ब्लॉक्सचा यूज करून आपण त्याला डायलॉग्स देऊ शकतो, साऊंड देऊ शकतो, किंवा आपला स्वतःचा आवाज. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्हाला जर स्टोरी टेलवरती जर काम करायचं असेल तर तुम्ही इथे स्टोरी टेल वगैरे सांगू शकता विथ ते त्यांचं तिथे तुम्ही मेन्शन करू शकता. तर हे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या पद्धतीने इथे मांडू शकता. यानंतर की हे काय आहे, जिथं की तुम्हाला स्टेज तुम्हाला इथे ते बघायला मिळतं. स्प्राईट्स आहेत, स्प्राईट्स हे खूप मेन काम आहे, मेन काम करतं आपल्या आपल्या स्क्रॅच प्रोग्रामिंगमध्ये. प्रोग्रामिंग कोड ब्लॉक्स आहेत, इंडिव्हिज्युअल कमांड्स आहेत त्यांना, एक्झिक्युशन स्पेस आहे म्हणजे तिथे की आपण कोड रन करू शकतो, अरेंज करू शकतो. त्यानंतर साऊंड विंडो आपल्याला बघायला मिळते. हे सगळे एलिमेंट्स आपल्याला तिथे यूज करता येतात. तर सर्व कोड ब्लॉक्स आणि कमांड्स हे भिन्न स्वरूपाने आणि रंगांनी दृष्टीने रंगांनी ते आपल्याला दिसत असतात. जसं की ब्ल्यू आहे, पर्पल आहे, ते प्रत्येकी आपल्याला कलर वाईज का दिलेले आहेत की बाबा आपण लहान मुलं कसं कलर कलर ओळखून आपल्या सगळ्या गोष्टी ओळखत असतात. सेम तसंच की तुम्हाला तिथे एक मज्जा म्हणून म्हणजे असं एक कलर दिलेला आहे किंवा कलर थ्रू पण तुम्ही जाऊ शकता, तिथे वाचूही शकता. म्हणजे कोणतेही अवघड काम नाही याच्यामध्ये, तुमच्या सगळं समोर आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फक्त एखादं काहीतरी इमॅजिन करायचं आहे आणि फक्त तुम्हाला त्या आपल्या स्क्रॅच प्रोग्रामिंगमध्ये उतरवायचं आहे. ओके, हे बघा, जसं की इथे लहान मुलं तुम्हाला बघायला मिळतात की हे काहीतरी कलर तुम्हाला दिसतात, लाईक ग्रीन आहे, येल्लो आहे, ते काहीतरी कोड करतात. कोड आपण त्याला बिल्डिंग ब्लॉक्स असे म्हणतो. तर ते असे एकमेकांना जॉईन करून ते मुलं काय करतात, बिल्डिंग तयार करतात. तसंच तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला फक्त काय करायचं आहे, एक जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप करत करत तुम्हाला आपली हे पूर्ण जे स्क्रिप्टिंग आहे, जी काही आपली पूर्ण स्क्रिप्ट आहे ती तयार करायची आहे. तर हे एवढं इतकं सिम्पल आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत, लाईक ब्ल्यू कलर कशामध्ये आहे, मोशन्स आहे, त्या मोशनचे प्रत्येकी मोशनचा काय अर्थ आहे हे आपलं सगळ्यांना जाणून घ्यायचंच आहे. म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की बाबा कोणत्या ब्लॉकचा किंवा कोणत्या ब्लॉक कोडचा काय उपयोग होतो हे आपल्याला नक्कीच बघायचं आहे. तर आय होप तुम्हाला आजची माझी व्हिडिओ व्यवस्थित कळाली असेल. माझी नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच लवकर येईल. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.